पांच न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या समोर महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष पोहोचलाय, त्याच्यावरच्या सुनावणीला सुरुवात झाली। आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला, पण आता पुढची सुनावणी 27 सप्टेंबरला होणार आहे। पण आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंनी नेमका काय युक्तिवाद करण्यात आला, कशी राजकीय सत्ता संघर्षाची ही रस्सीखेच सुरू आहे, शह काटशहाचं राजकारण सुरू आहे, जाणून घेऊयात। धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाविषयी निवडणूक आयोगाला येत्या 27 सप्टेंबर पर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही। बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली। यावेळेला शिवसेना आणि शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। कॉन्स्टिट्यूंट बेंच समोर जो एक आयए त्यांनी दाखल केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी, त्या आयएमध्ये त्यांचं जे म्हणणं आहे की जे इलेक्शन कमिशन समोरचं जे प्रकरण आहे त्याची स्थगिती उठवण्यात यावी आणि स्थगिती उठवून या प्रकरणामध्ये आम्हाला काम करण्यात करून देण्यात यावं। एखाद्या पक्षातील गटाने पक्ष चिन्ह कायद्यानुसार तक्रार केल्यास दुसऱ्या गटाला नोटीस द्यावी लागते, तसंच चिन्ह कुणाचं हे ठरवण्यासाठी बराच कालावधी लागतो, त्यामुळे या प्रकरणाला स्थगिती देण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार यांनी केलाय। शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद करताना हाच मुद्दा उपस्थित केला। निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हावर निर्णय घेण्यापासून सुप्रीम कोर्टाला रोखता येणार नसल्याचा युक्तिवाद कौल यांनी केलाय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असून लवकरात लवकर निर्णय होणं आवश्यक असल्याचं कौल यांनी सांगितलं। यावर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी 3 ऑगस्टच्या सुनावणीची घटनापीठाला आठवण करून दिली। त्यावेळेला कोर्टानं निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हाविषयी निर्णय न घेण्याचा आदेश दिलेला होता, तसंच घटनापीठाचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी पुन्हा एकदा सिब्बल यांनी केली आहे। दरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली, तसंच 1968च्या कायद्यानुसार पक्ष चिन्हाबाबतचे सगळे निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतं, त्यामुळे कोर्टानं आयोगाची कार्यवाही रोखू नये असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केलाय। उद्धव ठाकरेंचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पक्ष चिन्हाचा निर्णय घेण्यापूर्वी कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यावा असा युक्तिवाद केलाय। या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगानं 27 तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असा आदेश घटनापीठानं दिलाय। दिलासा आज कोणालाही मिळालेला नाही, कारण की त्यावर कोणताही न्याय निर्णय झालेला नाही, पण जे समयसीमा निर्धारित होण्याचा जो विषय होता तो मात्र झालेला आहे आणि ते 27 तारखेची आज समयसीमा निर्धारित होईल आणि 27 तारखेला बसणारा जे कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे त्याची अध्यक्षता मात्र जस्टिस ललित करत आहे, म्हणजे सरन्यायाधीश करत आहे। त्यांच्या पुढे हे स्पेसिफिकली 2 आहे लिस्ट होणार आहे, त्यावर ते न्याय निर्णय देतील। या प्रकरणाची आता पुढची सुनावणी 27 सप्टेंबरला होणार असून वादी आणि प्रतिवादींना लेखी स्वरूपात घटनापीठासमोर आपलं म्हणणं सादर करावं लागणार आहे, त्यामुळे पुढच्या सुनावणीला घटनापीठ कोणता निर्णय देतं यावर राज्यातल्या शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।